नमस्कार, मी सुहासिनी। सुहासिनी इंडियन फूड रेसिपी मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाइल मशरूम मसाला ग्रेव्ही करून दाखवणार आहे। खूप टेस्टी रेसिपी आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य, मी येथे 10 ते 12 मशरूम स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत। मी ऑलरेडी मशरूम कसे साफ करावे याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी येथे 10 ते 12 काजू गरम दुधात अर्धा तासापर्यंत भिजत ठेवलेला आहे। आता मी हे मिक्सर जार मध्ये घालून याचा बारीक पेस्ट करून घेते। आपला काजू पेस्ट तयार आहे। जर तुम्हाला काजू पेस्ट घालायचं नसेल तर तुम्ही क्रीम घालू शकता किंवा स्किप टी करू शकता। 1 कप फ्रोझन मटार बारीक कट करून घेतलेला, 1 कांदा, कोथिंबीर आणि काही मसाले घेतलेले आहेत। गरम मसाला, धनिया पावडर, जीरा पावडर, हळद आणि लाल तिखट। ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 इंच आलं, 3 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 8 ते 9 काजू, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि 1 इलायची घेतलेली आहे। आता मी हे थोडंसं तेल घालून हे पॅनमध्ये परतून घेते। त्यानंतर याचा पेस्ट करून घेते। मी इथे एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेते। तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये कट करून घेतलेला 1 कांदा आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत, ते आलं, लसूण आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कट करून घेतलेला 1 लाल टोमॅटो। आता याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपल्याला टोमॅटो जास्त मऊ नाही करायचा आहे। त्यानंतर मी येथे 7 ते 8 काजू घेतलेले आहे। काजूमुळे आपले ग्रेव्हीला छान चव येते। आता हे थोड्या वेळापर्यंत परतून घ्या। आता हे झालेलं आहे। मी गॅस बंद करून हे थंड झाल्यावर मी मिक्सर जार मध्ये घालून याचा बारीक पेस्ट करून घेते। तुम्ही बघू शकता मी बारीक पेस्ट करून घेतलेला आहे। आपला कांदा टोमॅटोचा पेस्ट तयार आहे। आज मी हे ग्रेव्ही कढईमध्ये करणार आहे। त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल, तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता, त्यानंतर बारीक कट करून घेतलेला 1 कांदा। कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या। त्यानंतर काजूचे काप, मी ते 10 ते 12 काजू बारीक कट करून घेतलेला आहे। जर तुम्हाला हे घालायचं नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता। त्यानंतर टोमॅटो कांद्याचा पेस्ट छान एकत्रित मिक्स करून घ्या। आता आपल्याला या ग्रेव्हीला बाजूने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे। साधारणतः 7 ते 8 मिनिटांपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे बघा, बाजूने तेल सुटलेलं आहे। आता आपला हा ग्रेव्ही तयार आहे। आता मी यामध्ये ड्राय मसाला घालून घेते। 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे धनिया पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जीरा पावडर आणि 1 चमचा ब्लॅक पेपर पावडर। मी ब्लॅक पेपर पावडर क्रश करून टाकलेला आहे आणि 1 कप फ्रोझन मटार छान एकत्रित मिक्स करून घ्या। आता मी यामध्ये मशरूम्स घालून घेते। मी हे स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे। हे मशरूम्स मसाल्यामध्ये छान एकत्रित मिक्स करून घ्या। आता मी झाकण लावून 4 ते 5 मिनिटांपर्यंत शिजून घेणार आहे। 4 ते 5 मिनिट झालेला आहे। मी झाकण काढते। तुम्ही बघू शकता आपले मशरूम छान मऊ झालेला आहे। आता मी यामध्ये पाणी घालून घेते, साधारण 1 ते 1.5 ग्लास।
पाणी तुम्ही बघून घाला। जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त पातळ पाहिजे तुम्ही आणखी पाणी घालू शकता। ही ग्रेव्हीची क्वांटिटी घरातले 4 ते 5 माणसांसाठी पुरेसा आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर घालून छान एकत्रित मिक्स करून घ्या। वरून थोडंसं कोथिंबीर। आता हे ग्रेव्ही छान शिजून घ्यायचं आहे। मी झाकण लावून 4 ते 5 मिनिटांपर्यंत ही छान शिजून घेते। 4 ते 5 मिनिट झालेला आहे, मी झाकण काढते। तुम्ही बघू शकता ग्रेव्ही छान शिजलेली आहे। आता मी गॅसचा फ्लेम कमी करून यामध्ये मी काजूचा पेस्ट घालून घेते। काजू पेस्ट घातल्यावर फक्त 5 मिनिटांपर्यंत शिजून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही। छान एकत्रित मिक्स करून घ्या। आता मी यामध्ये कसुरी मेथी घालून घेते। कसुरी मेथीमुळे आपले ग्रेव्हीला छान चव येते। जर तुम्हाला हे घालायचं नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता। छान एकत्रित मिक्स करून घ्या। वरून थोडस कोथिंबीर। आपला रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला ग्रेव्ही तयार आहे। आता मी हे गरम गरम रोटी बरोबर सर्व करणार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब बटन क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।